नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी उबलीकर आणि माझ्या नागरत्ना चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे इयत्ता 4वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिव छत्रपती परिसर अभ्यास 2. ह्याच्यामधला आम्ही सुरू केला होता तिसरा धडा. काय नाव होतं बरं त्या तिसऱ्या धड्याचं? तिसऱ्या धड्याचं नाव होतं मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. हा घराण्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आणि कशाप्रकारे मुघल लोकांनी आपल्या महाराष्ट्रावरती कब्जा केला होता आणि आपल्याच महाराष्ट्रात बाहेरची माणसं आली आणि त्या लोकांनी आपल्याच घरात आम्हालाच गुलाम म्हणून ते वागवत असत. तर ह्याचं सगळं डिटेल मी तुम्हाला भाग 1 दिलेलं आहे आणि जी मुलं आज पहिल्यांदा बघत आहेत माझं चॅनल आणि त्यांनी बघितलं नसेल भाग 1 आणि ह्याच्या आधीचे व्हिडिओज सुद्धा बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला माझे सगळे जे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत इयत्ता 1 ते 10वीपर्यंतचे जेवढे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघा आणि तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील माझे हे व्हिडिओज, ठीक आहे? आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन टॅप करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स भेटत राहतील. आणि जर मी लाईव्ह स्ट्रीममध्ये आली तर आपण शिकूया समोरासमोर बसून, मग येईल ना मज्जा आपल्याला शिकायला. आणि लाईक तर तुम्ही केलंच असेल आणि फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचे लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, ठीक आहे? चला तर मग आता आपण शिकणार आहोत भाग 2 मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. आता भाग 1 आपण धामधुमीचा काळ पाहिला, शूर मराठा सरदार कशा प्रकारचे होते, त्याच्यानंतर शौर्याची परंपरा कशा प्रकारे मराठ्यांनी जपून ठेवली होती आणि घृष्णेश्वराचं मंदिर हे जे परत उभं केलं ते होते शिवभक्त मालोजी राजे भोसले. तर इथपर्यंत आपला हा धडा शिकवून झालेला आहे भाग 1, ठीक आहे? तर आज आपण शिकणार आहोत वेरूळचे भोसले, म्हणजे भोसल्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. वेरूळगावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते, हे तर आपण पाहिलंच आहे. विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ, हे बघा आता ह्या लोकांचं जे काही नातं आहे की नाही, कोण कोणाचे भाऊ आहेत, कोण कोणाची मुलं आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे? आधी कोण होते? मालोजी राजे भोसले, ठीक आहे? आणि त्यांचे धाकटे भाऊ म्हणजे छोटे भाऊ कोण होते? विठोजी राजे भोसले, ठीक आहे? तर वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही मुले, म्हणजे मालोजी राजे आणि विठोजी राजे यांचे वडील कोण होते? बाबाजी राजे होते. वेरूळगावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. आता कोणत्या गावचे पाटील होते ते? वेरूळ गावाचे पाटील होते. कोण? बाबाजी राजे. बाबाजी राजे कोणाचे वडील? मालोजी राजे आणि विठोजी राजे यांचे वडील. आता मालोजी राजे आणि विठोजी राजे ह्याच्यामध्ये मोठा भाऊ कोणता आणि छोटा भाऊ कोणता? तर मालोजी राजे भोसले हे मोठे भाऊ आणि विठोजी राजे भोसले हे धाकटे भाऊ. आणि त्यांच्या वडिलांचं नाव आहे बाबाजी राजे भोसले, जे वेरूळ गावचे पाटील होते. एवढं समजलं? विसरायचं नाही हा तुम्ही लोकांनी, अधोरेखित करून ठेवा नाही तर. मालोजी राजे व विठोजी राजे मोठे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. हत्यारबंद म्हणजे हत्यार असलेले आणि हत्यार चालवण्यामध्ये पटाईत असलेले मास्टर असलेले मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता, ते आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं आहे. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. बघा लढतायत कोण? मुघल लोकच लढत आहेत आपापसात. का? तर आपल्या महाराष्ट्रातील जागा जिंकण्यासाठी. तर निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. कोणती? दौलताबाद. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. अधोरेखित करा, रिकाम्या जागा भरामध्ये हे नाव तुम्हाला विचारलं जाईल.
तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. आता हे जे भोसले बंधू होते, कोण? मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे जे दोन भाऊ होते, या दोन भावाच्या शूरवीरतेबद्दल माहिती कुणाला होती? मलिक अंबर याला होती. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. आता तो गेला निजामशहाकडे आणि त्याने सांगितलं की असे असे दोन भाऊ आहेत, फार हुशार आहेत, एकदम लढवय्ये आहेत. असं करून त्याने जेव्हा वाखाणणी केली म्हणजे स्तुती केली, त्यांची तारीफ केली, वर्णन केलं, निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागीर दिली, म्हणजे जागा दिली बक्षीस म्हणून. ठीक आहे. तर भोसल्यांच्या घरी वैभव आले. आता जहागीर भेटली तर पैसा आला. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी. आता मालोजी राजांची पत्नी कोण? तर उमाबाई. बाबाजी राजांची पहिली सून कोण? मोठी सून कोण? उमाबाई. का? तर मालोजी राजे हे त्यांचे मोठे पुत्र होते. समजलं? विसरायचं नाही. ओके ओके. नाही तशी तुम्ही हुशार आहात. शालिनी उबळीकरची मुलं ढ असूच शकत नाहीत. ठीक आहे. तर ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. कुठली होती ती? फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना दोन मुलगे होते. एकाचे नाव शाहजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. आता यांना दोन मुलगे होते. एकाचं नाव होतं शाहजी आणि दुसऱ्याचं नाव काय होतं? शरीफजी. शाहजी 5 वर्षांचा असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. आता मालोजी राजे यांचा मृत्यू झाल्यानंतर आता जे विठोजी राजे होते त्यांनीच त्या मुलांचा सांभाळ केला आणि जे निजामशहाने त्यांना जहागीर दिली होती त्या जहागिरीचाही ते सांभाळ करू लागले. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. आता शहाजी राजे भोसले ह्यांचं पण लग्न करायला पाहिजे ना. तर त्यांनी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. सुलक्षणी म्हणजे दिसायला सुंदर होती. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. तर लखुजी राजांसुद्धा निजामशहाकडे कामाला होते पराक्रमी सरदार म्हणून आणि त्यांच्याकडे सुद्धा भरपूर फौज फाटा होत्या, म्हणजे फौज होती. निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. लक्ष्मी म्हणजे सून झाली. कोणत्या घराण्याची सून झाली? भोसले घराण्याची सून झाली. एवढं समजलं तुम्हाला पक्क? काही शंका नाही. शहाजी राजे. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना दिली. आता मालोजी राजे जे होते त्यांची जी जहागीर होती ती त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे शहाजी राजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. आता जो मुघल बादशाह होता ना त्याला काय करायचं होतं? निजामशाही जी होती ती जिंकायची होती. आपापसातच लढत असत हे आणि ह्यांच्यासाठी आपले मराठे मरत असत. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. आता मुघल आणि आदिलशाह हे दोन्ही एक झाले. विजापूरचा आदिलशाह आणि मुघल जो होता मुघल बादशाह हे दोघे एकत्र आले आणि त्या लोकांनी निजामशाहीवर हल्ला केला. त्यावेळी मलिक अंबर आणि शहाजीराजे ह्या लोकांनी त्यांच्याशी लढा केला.
दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला, म्हणजे दोघांनाही त्यांनी हरवलं. अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूरसेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला, म्हणजे ते एक शूर सेनानी म्हणून प्रसिद्ध झाले. आणि त्यांच्यामध्ये मृत्यू कोणाचा झाला, तर सरफजी यांचा मृत्यू झाला. ठीक आहे, शरीफजी यांचा मृत्यू झाला. मग जे शहाजी राजे होते यांचं नाव लौकिक सगळीकडे पसरलं गेलं. ठीक आहे, दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. आता काय झालं, ह्या शहाजीराजांची एवढी वाहवाही त्या मलिक अंबरला सहन होत नव्हती. का? तर मलिक अंबरनेच त्यांना आणलं होतं, नाही का? तर त्याला ते सहन होत नव्हतं, तो त्यांच्यावर जळू लागला. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली. आता काय झालं, त्यांचा आपापसामध्ये वाद निर्माण होऊ लागले. त्यामुळे शहाजीराजांनी काय केलं, सरळ निजामशाही सोडून दिली. आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की शहाजीराजांनी निजामशाही का सोडली, कळलं? तर त्याचं उत्तर मोठं आहे थोडंसं, पण ते तुम्ही शॉर्ट करून लिहू शकता. आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. आता बघा, जे शहाजीराजे आधी निजामशाहीमध्ये होते, निजामशाही त्यांनी सोडली आणि ते कुणाला जाऊन भेटले, निजामशहाचा जो शत्रू होता आदिलशहा विजापूरचा, त्याला जाऊन ते मिळाले. आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. तर लष्कराचा सरदार, सर लष्कर, अधोरेखित करा हे वाक्य, रिकाम्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये हा प्रश्न विचारला जाईल. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. आता बघा, निजामशाहीमधून शहाजीराजे आले आदिलशाहीमध्ये, आणि निजामशहामधला जो मलिक अंबर होता, त्यांचा वजीर म्हणजे मंत्री होता, त्याचा मृत्यू झाला. त्याचा पुत्र फत्ते खान हा मोठा कारस्थानी होता, म्हणजे कट कारस्थान करणारा होता, कालाकांडी करणारा होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा आली. का? तर तो एवढे घपले करत होता ना की ते निजामशाही अक्षरशः बुडायला आली होती. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. तर जेव्हा निजामशहाच्या आईने पाहिलं की आता आपली निजामशाही पूर्णपणे नष्ट होणार आहे, तर आणि मुघलांचं जे नजर होतं निजामशाहीवरती, तर तिने काय केलं की परत शहाजीराजांना तिने येण्याची विनंती केली की नाही, तू येच, मला काहीही ऐकायचं नाही आहे, तू ये आणि निजामशाही सांभाळ. मग नंतर शहाजीराजे जे होते ते आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. ठीक आहे, तर आदिलशाह निजामशाहीत परत का आले हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर अधोरेखित करा ह्या उत्तराला. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपला हा धडा झालेला आहे पूर्ण. भाग एक आणि भाग दोन परत एकदा बघा, आणि पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला ह्या धड्याच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती पुस्तकांमधून तुम्ही कशाप्रकारे शोधणार ते दाखवते. ठीक आहे, त्याच्यासाठी धडे वाचणे फार गरजेचे आहे. तर आपण भेटूयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, बेल आयकन टॅप करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुमच्या परीक्षा सुरू असतील तर माझ्याकडून तुम्हाला ऑल दी बेस्ट अँड बाय बाय.